मुंबईतल्या माहीम मतदारसंघाविषयी बोलायला हवं, कारण माहीम मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटातून महेश सावंत विजयी झालेले आहेत. विजयानंतर महेश सावंत यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले, तर दडपण कधी घेतलं नाही, आम्ही खेळाडू आहोत अशी प्रतिक्रिया महेश सावंतांनी दिली. विधानसभेच्या निकालाविरोधात जनतेमध्ये निराशा आहे, कारण निकाल विरोधात लागलाय आणि आता विरोधी पक्ष नसला तरी विधान भवनात आमचा आवाज जोरदार असेल असं महेश सावंत म्हणाले. जो निकाल लागला, सर्वांचंच लक्ष त्या निकालाकडे होतं की नक्की निवडून कोण येणार. कारण आपण एका साईडला पाहिलं तर मनसेचे राजपुत्र म्हणजेच अमित ठाकरे यांनी उमेदवारी देण्यात आलेली यांना, तर त्यासाठी राज ठाकरेने देखील अनेक सभा घेतल्या, अनेक प्रकारचं मेहनत यासाठी घेतली होती. त्यानंतर तुमचा विजय कसं वाटतंय, काय सांगाल याबद्दल? आजचा माझा कालचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस होता. म्हणजे मी आजपर्यंत ज्या सर्वसामान्य लोकांमध्ये वावरलो वागडलो आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या किंवा त्यांच्यासाठी काम करत राहिलो, त्या संपूर्ण जनता तुम्ही बघता, काल रात्री तर इथे पूर्ण जल्लोष होता या नाक्यावरती, किंवा जिथे जात होतो तिथे जल्लोष होता. कारण सगळ्यांची भावना अशी झालेली की आमच्यातला कोणतरी आज आमदार झाला, आमच्यातला कोणतरी आमदार झाला. आणि मी खास करून मायबाप जनता, आमच्या शिवसैनिक, महाविकास आघाडी, खास करून उद्धव साहेबांचा आभार मानतो आणि बाळासाहेबांचा तर आशीर्वाद ह्या विभागावरती, कारण सामना आहे, शिवसेना भवन आहे, जिथे स्थापना झाली ते ठिकाण आहे, ज्या स्मृतीस्थळ, संपूर्ण शिवसेनेचं माध्यम म्हणजे सगळं माहीम दादरमध्ये, आणि तिथे भगवा फडकवणे म्हणजे महाराष्ट्रामध्ये विजय मिळवण्यासारखं आहे. सर, जेव्हा अमित ठाकरे यांची उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते यांना, तेव्हा काहीच दडपण होतं की अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली? नाही नाही, दडपण मी आयुष्यात कधी घेतलंच नाही. दडपण कशाला घ्याय, आम्ही एक खेळाडू आहे, समोरचा कोणी असला तरी खेळावर लागायचं, त्यामुळे दडपण कधीच नाही घेतलं, बिंदास खेळ आहे, खेळायचं. माहीमच्या जनतेसाठी विजन काय असणार आहे, कोणती सर्वात प्रथम कामं तुम्ही हातात घेणार आहात? सर्वप्रथम बघा, कामं भरपूर राहिलेली. आता पहिलं म्हणजे उद्या परवा पाण्याच्या दाबासाठी मोठी मीटिंग घ्यावी लागेल कमिशनर लेवलला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदान आहे, जिथे लोक आज पूर्ण माहीम, दादर, प्रभादेवी, वळली सगळे येतात, पण धुळीचा साम्राज्य आहे, तिथे काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. परंतु या सगळ्या समस्यावरती हळूहळू अभ्यासपूर्वक करून त्याच्यावरती मार्ग कसा काढता येईल तेवढा प्रयत्न करणार. व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुन चिखले सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, माहीम. एक महत्वाची बातमी, काल निकाल लागल्यापासून आजपर्यंत, आज दुपारी 2-3 वाजेपर्यंत आपण ज्याची वाट बघत होतो की शरद पवारांची या निकालांसंदर्भात काय प्रतिक्रिया येते, आपल्याला शरद पवारांची पत्रकार परिषद ऐकायला मिळेल. राज्यातील निकालावर शरद पवार काय म्हणतात हे बघणं महत्वाचं आहे. कराडमध्ये शरद पवार यांची पत्रकार परिषद असेल अशी माहिती मिळते आहे. या घडीला महत्वाची बातमी, शरद पवारांची या पत्रकार परिषदेमधून पहिली प्रतिक्रिया येईल, ते निकालासंदर्भात काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 11 मतदारसंघातून किरण लहांबटे यांचा विजय झालाय, तर हा विजय सरळ मार्गानं झाला असून विकास आणि जनसंपर्कातून जिंकल्याचं किरण लहांबटे म्हणालेत. तर माझ्या विरोधात मोठे नेते होते, जातीपातीचं राजकारण केलं नाही, मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवल्या, जोमानं कामाला सुरुवात करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्यात अशी प्रतिक्रिया किरण लहांबटे यांनी दिली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इतक्या सरळ मार्गानं म्हणजे कुठल्याही वाईट गोष्टीचा, दारूचा वापर करायचा नाही किंवा पैशाचा वापर करायचा नाही, आणि विकास आणि आपल्या जनसंपर्कावरती निवडणूक लढवणं इतकी सोपी नाही, पण ती लढलो मी आणि जिंकून दाखवलं. सगळे पुढारी एका बाजूला होती, जनता एका बाजूला होती. मला बऱ्याच वेळा दादांच्या कार्यालयातून दादांकडनं फोन येत होतं की अरे पुढारी कसे बरोबर घेते तुम्हाला, परंतु मी ठरवलं होतं की जे लोक जनतेशी नीट वागत नाही या लोकांना बरोबर घ्यायचं नाही. पुढची बातमी आपण बघणार आहोत, माळशिरसमध्ये झालेल्या पराभवानंतर आता भाजपच्या राम सातपुते यांनी विधान परिषदेचे भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. भाजपनं ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, त्यांच्या साखर कारखान्याला आर्थिक बळ दिलं, तसंच संपूर्ण ताकद दिली, त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदीनं भाजप विरोधात काम केलं असा गंभीर आरोप केलाय. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या असंही राम सातपुते यांनी म्हटलंय.
त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांनी तात्काळ भाजपमधून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी राम सातपुतेंनी ट्विट करून केली आहे. विजय अपेक्षित होता कारण मागचे 5 वर्ष इथल्या जनतेची सेवा केली. इथल्या जनतेसोबत मी दिवस रात्र राहिलो आहे. रात्री 2-2 वाजता गोरगरीब पेशंटसाठी मदत केली आहे. 1000 लोकांचे ऑपरेशन केले आहेत. माझा जनता दरबार 15-15 तास जनता दरबार चालायचा. मी सकाळी 8 जनता दरबार सुरू केला तर रात्री 10 वाजेपर्यंत जनता दरबार व्हायचा. इथल्या जनतेच्या सुखदुःखात राहिलो म्हणून आज जनता माझ्यासोबत राहिली. विजय निश्चित होता आमचा, परंतु रणजितसिंह मोहिते पाटलाच्या कार्यकर्त्यांनी जे पैसे माळशिरस तालुक्यामध्ये वाटले, त्यांच्या मुलाने विरोधात प्रचार केला, पूर्ण मोहिते पाटील परिवाराने विरोधात प्रचार केला, त्यामुळं माझा पराभव झाला. आणि निश्चित या ठिकाणी येत्या काळामध्ये या तालुक्यामध्ये आम्ही सेवाकार्य चालू ठेवू. ट्विट केल्यास सकाळी त्याची चर्चा आहे, हकालपट्टी करावे अशी मागणी केली रणजितसिंह मोहिते पाटलांची. नाही, रणजितसिंह मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्याच्या गावागावामध्ये पैसे वाटायला त्यांचे कार्यकर्ते उभा राहिले, त्यांच्या मुलाने विरोधात प्रचार केला, यांनीसुद्धा 1000 फोन केले तालुक्यामध्ये की राम सातपुतेला पाडा अशा पद्धतीचा त्यांनी एक प्रचार केला. आणि आज या ठिकाणी आमचा जो पराभव झाला आहे याला सर्वस्वी जबाबदार रणजितसिंह मोहिते पाटील आहे. स्वतः खासदारांनी एका भाषणामध्ये सांगितलं की तुम्ही वैयक्तिक टीका झाली, तुम्ही असं बोलला म्हणून पण बोलण्यात आलं, काय वाटतं तुम्ही? नाही, खासदार विरोधातलेच आहेत, आम्ही काही त्यांना फार सिरियसली घेत नाही. परंतु रणजितसिंह मोहिते पाटील भाजपचे आमदारकी भोगत आहेत. त्यांच्या कारखान्याला 113 कोटी रुपये भारतीय जनता पार्टीने दिले आणि तेच पैसे मला पाडायसाठी त्यांनी तालुक्यामध्ये वापरले. त्यामुळं त्यांची भारतीय जनता पार्टीमधून हकालपट्टी करावी ही नैतिक मागणी मी पार्टीकडे केली. आता पार्टीचा निर्णय. सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची विधानसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची होईल असा अनेक राजकीय विश्लेषकांनी अंदाज व्यक्त केला होता. शहर मध्य मतदारसंघ हा खासदार प्रणिती शिंदे यांचा बालेकिल्ला. प्रणिती शिंदे या 3 वेळा या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत, मात्र आता गड भाजपनं काबीज केलाय. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र कुठे हे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले. हिंदुत्ववादी चेहऱ्यासोबत देवेंद्र कुठे यांची आता युवा आमदार म्हणून ओळख असणार आहे. विजयानंतर भाजपच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला. विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सदस्य, तसेच विशेष योगदान लाभलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सर्व स्वयंसेवकाचा हा विजय आहे. हा विजय हिंदुत्वाचा आहे. धर्माची लढाई अधर्माच्या विरोधात जी सुरू होती, त्यामुळं जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती. सर्वजण एक दिलाने एक विचारने एकत्रित येऊन मागील 20 ते 25 दिवसापासून काम केल्यामुळं अनेकांचे यात अप्रत्यक्ष योगदान राहिलेलं आहे. प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे काम केल्यामुळंच इतक्या मोठ्या मताधिक्याने हा विजय झालेला आहे. छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महानिवडणूक तितकं मोठं कव्हरेज न्यूज 18 लोकमतचं. अचूक निकाल दाखवणार, प्रेक्षकांची दिशाभूल न करणार. आणि विदर्भातला हा जो गड आहे तो भाजपनं काहीसा शाबूत ठेवला. लोकमताचा विश्वास जपणार. हे आकडे आलेले आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दात सांगायचं तर अविश्वसनीय असे आकडे आहेत. एकमेव मराठी न्यूज चॅनल, सर्वात जलद, सर्वात वेगवान, सर्वात अचूक न्यूज 18 लोकमत.